शिवसेना आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर पोहोचले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या ठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरू होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण जिवडले यांनाही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झालाय. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की हल्ला करण्यात आलेले आमदार संजय गायकवाड यांचे पत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते. या संदर्भात अनेक व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत ज्यात कुणाला गायकवाड स्पष्ट दिसत आहेत. जवळपास 15 मिनिटे हा प्रकार चालला होता. पोलीस बघ्यांची भूमिका घेऊन होते असा आरोप शिवसेनेने केला आहे. खुर्च्यांची फेकाफेक देखील करण्यात आली. लाथा बुक्या मारण्यात आल्या. संजय हांडे यांच्या पोटात लात घालण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. हल्ला करून शिंदे गटातील सैनिक निघून गेले. दरम्यान पोलीस काय करत होते हा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करीत आहेत. या संदर्भात शिंदे गटाचे काय म्हणणे आहे हे थोड्या वेळाने समोर येईलच. बाळासाहेब यांचा फोटो सुद्धा खाली पाडला. शरद जोशीची आज जयंती आहे, त्यानिमित्ताने शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी यांचा सुद्धा तिथं फोटो होता, त्याला सुद्धा लाथा मारून ते खाली पाडले. हा ते सरे पाडलेले पण आम्ही ते उचलून सन्मानाने ठेवले. पंकज चिघळे, झुमो न्यूज, बुलढाणा.